नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी कार्तिक कातकडे आणि तुमचं स्वागत आहे बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS करण्यासाठी विद्यार्थ्यांना किती खर्च लागत असतो या संदर्भाने माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पर इयर किती फीस पडत असते त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे। जेही विद्यार्थी प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। त्यासोबतच येणाऱ्या सर्व अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण BKL वालवालकर मेडिकल कॉलेज रत्नागिरी या कॉलेजचा रेफरन्स घेणार आहोत। या कॉलेजचे कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्रातील मॅक्झिमम प्रायव्हेट कॉलेजची फीस याचनुसार असणार आहे। तुम्हाला एक आयडिया मिळेल की तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पर इयर किती फीस पडणार आहे। तर या कॉलेजचे आपण जर फी स्ट्रक्चर पाहिले तर या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी जी आहे ती आहे 981,901 रुपये। त्यासोबतच डेव्हलपमेंट फी आहे 1,03,099 रुपये। जर आपण टोटल पाहिलं तर ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना 1,085,000 पर इयर एवढी फीस पडणार आहे। आणि जर आपण टोटल कोर्सची फी पाहिली तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 54,00,000 रुपये टोटल खर्च येऊ शकतो। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडे EWS सर्टिफिकेट आहे व EWS कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजची फी आहे 542,500 रुपये। आणि जर आपण पूर्ण कोर्सची फी पाहिली तर जवळजवळ या विद्यार्थ्यांना 27,00,000 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर आता आपण बोलूया OBC कॅटेगरीबद्दल। जेही विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये 594,050 रुपये पर इयर फीस पडत असते। आणि जर आपण पूर्ण कोर्सची फीस पाहिली तर या विद्यार्थ्यांना जवळजवळ 29,00,000 रुपये पूर्ण खर्च येऊ शकतो। त्यानंतर आता आपण बोलूया VJNT कॅटेगरीबद्दल। NT कॅटेगरीमध्ये NT1, NT2 तसेच NT3 कॅटेगरी येत असते। तर जेही विद्यार्थी VJNT येतात त्या विद्यार्थ्यांना या म्हणजेच महाराष्ट्रातील जे काही प्रायव्हेट कॉलेज असतील त्या कॉलेजमध्ये 10% फी पडत असते। या कॉलेजचा जर आपण विचार केला तर VJNT कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या कॉलेजची फीस आहे 1,03,099 रुपये। आणि जर आपण पूर्ण कोर्सची फी पाहिली तर या विद्यार्थ्यांना जवळजवळ 5 ते 5.5 लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो। शेवटी आपण बोलूया SC आणि ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांबद्दल। तर या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील 100% फीससाठी सवलत दिलेली असते। या विद्यार्थ्यांना ट्युशन फी त्यासोबतच डेव्हलपमेंट फी माफ असते। या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटद्वारे 100% स्कॉलरशिप मिळत असते। या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील काहीच फी भरण्याची गरज नाही। फक्त या विद्यार्थ्यांना हॉस्टेल व मेसचा खर्च भरावा लागतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आहे महाराष्ट्रातील प्रायव्हेट MBBS कॉलेजचे फी स्ट्रक्चर। तुम्हाला कळालेच असेल की कॅटेगरीनुसार तुम्हाला किती फीस पडत असते। यामध्ये हॉस्टेल आणि मेसचा खर्च इन्क्ल्यूड केलेला नाही, तो तुम्हाला सेपरेटली भरावा लागेल। तुम्ही ऑन एन ॲव्हरेज 1 लाख पर इयर एक्स्ट्रा ॲड करून चला। काही कॉलेजेसमध्ये हॉस्टेल हे कंपल्सरी असतं, त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेल व मेसची फी भरावीच लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये किती खर्च लागत असतो। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। त्यासोबतच महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल येणाऱ्या सर्व अपडेट्ससाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।